विकासाचा ध्यास म्हणजे तुम्ही आतापर्यंत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे शपथविधी सोहळे पाहिले असतील। मात्र सांगलीच्या वंजारवाडीत असाच एक शपथविधी सोहळा रंगला, तोही चक्क सरपंच पदाचा। होय, वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटेंनी ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेण्याआधी शपथविधी सोहळा आयोजित केला। व्हिडिओंच्या उपस्थितीत कर्तव्याची शपथ घेऊन पदभार त्यांनी स्वीकारला। त्यांच्या शपथविधीसाठी भव्य मंडप घालण्यात आला होता। गावकऱ्यांसाठी मोठ्या संख्येनं खुर्च्याही मांडण्यात आल्या होत्या, तर गावकऱ्यांचीही मोठ्या उत्साहानं लगीन घाई सुरू असल्याचं चित्र वंजारवाडीमध्ये होतं। सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यापासून जणू गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखंच वाटतंय असं अरुण खरमाटे यांनी म्हटलंय। त्यामुळे सारा राज्यभरात चर्चा होईल असा शपथविधी सोहळा त्यांनी आयोजित केला। प्रमाणे मी भारतीय राज्यघटनेत खरा विश्वास आणि निष्ठा ठेवेन। अनेक मुख्यमंत्र्यांचे शपथविधीचे सोहळे मी पाहिले। नमो होम्योपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है। नमो होम्योपॅथी आरोग्य संजीवनी। खरं तर ते अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात, म्हणून ते शपथ घेतात, संविधानाला स्मरून लोकाप्रती निष्ठा वाहून ते काम करतात। माझे आहे डोक्यामध्ये असं आलं, जर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, मी माझ्या गावचा मुख्यमंत्री आहे, मलाही असा शपथविधी करून या लोकांच्या बरोबर माझी निष्ठेनं कामाला काम करायचं असेल तर संविधानाला स्मरून शपथ घेऊनच शपथविधी करूनच आपण कार्याला सुरुवात करावी, ही कल्पना माझ्या मनामध्ये आली।